आजच्या 27व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, या राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, शिरूर तालुक्याचे माजी आमदार माननीय पोपटराव गावडे साहेब, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे आणि मानसिंग भैया पाचूनकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रकाशबापू पवार, शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सुभाषराव मोरमारे, शिवाजीराव लोंढे, राजेंद्र गावडे, विश्वासाबा कोकणे, प्रकाशराव गोलब, वसंतराव भालेराव, शिवाजीराव डोबळे, दौलतभाई लोखंडे, शरद सहकारी बँकेचे MD राजेंद्र देशमुख साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सभेला उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि सभासद बंधू आणि पत्रकार मित्र, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ तशी 1994 साली रोवली गेली, परंतु कारखान्याची उभारणी 1999 साली सुरू झाली आणि आपल्या सर्वांना ज्या त्या अवघ्या 9 महिन्यामध्ये 2000 साली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा पहिला गाळा थांबून सुरू झाला. आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने या कारखान्याची प्रगती होत असताना या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि या तालुक्याचे ज्यांच्या आशीर्वादाने हे सर्व घडत आहे ते कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील साहेब यांनी दिलेल्या आशीर्वादाने प्रगती करत असताना कारखान्याने माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत असताना गेल्या 24 वर्षामध्ये जे 23 हंगाम गेल्या वर्षाचा यावर्षी 24वा हंगाम आहे. भीमाशंकर कारखान्याने 12 देश पातळीवरचे आणि 12 राज्य पातळीवरचे असे 24 पारितोषिकं मिळाली आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं त्याच्यामधली 5 पारितोषिकं जी आहेत ती देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचे पारितोषिक भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने. गेल्या वर्षाचा जो गळीत हंगाम होता तो आपला 23वा गळीत हंगाम होता आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की प्रत्येक वर्षी आपण आंबेगाव शिरूर जुन्नर तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या संत महंत महात्म्यांच्या हस्ते बॉयलर प्रतिपादन गळीत हंगामाची शुभारंभ करत असतो आणि गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरला 2023 रोजी आपण 22 लाख बॉयलर प्रतिपादन आणि गळीत हंगामाचा शुभारंभ केला आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सहकार्याने गेल्या वर्षी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे उसाचा फार मोठा तुटवडा होता. याही वर्षी तशीच परिस्थिती आहे, परंतु तरी सुद्धा 9,19,983 मेट्रिक टनाचं गाळप आपण गेल्या वर्षी
केलं आणि 11.57 चा उतारा हा त्याच्यामध्ये आला। आता म्हणजे ज्यावेळेस कारखाना सुरू झाला त्यावेळेस मगाशी डॉक्टर साहेब सांगत होते की आपल्याकडे फार गाळा ऊसाचे गव्हाट मोठी कमतरता होती, परंतु 1990 साली साहेबांच्या ज्यावेळेस साहेब आमदार झाले आणि त्यावेळेपासूनची जी दूरदृष्टी साहेबांनी अंगीकारली त्या दृष्टिकोनातून केटीव्हीच्या माध्यमातून गोड नदीवरचे केटीव्ही झाले बंधारे बांधले गेले, पाणी आणलं गेलं आणि आपल्या शिवारामध्ये पाणी ज्यावेळेस आलं त्यावेळेस आपल्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये ऊस खूप कमी असताना सुद्धा गेल्या वर्षी आपल्या कार्यक्षेत्रातून 9,19,983 पैकी जवळजवळ 4,30,913 मेट्रिक टन हा ऊस जो आहे हा आपल्या कार्यक्षेत्रातून आला आणि मग आजूबाजूच्या ज्या कार्यक्षेत्रातून 4,89,070 मेट्रिक टन ऊस आला। ते आजच्या परिस्थितीत सुद्धा आपल्या तालुक्यातील आपली जरी ऊस कमी असला तरी बाकीच्या तालुक्यातून ऊसाचा सपोर्ट आपल्याला मिळत असताना साहेबांच्या अथक परिश्रमातून आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ऊस पिकवण्याचं काम गेल्या कित्येक वर्षामध्ये केलेलं आहे। आणि मग हे सगळं करत असताना साहेब ज्यावेळेस ऊर्जा मंत्री होते त्या काळामध्ये आपला को जनरेशनचा प्रोजेक्ट उभा राहिला आणि त्या को जनरेशनच्या प्रोजेक्ट मधूनच गेल्या वर्षी आपल्याला जवळजवळ 6,80,33,000 युनिट आपलं उत्पन्न झालं उत्पादन झालं। त्याच्यातलं कारखान्याने वापरलेलं उत्पादन वजा करता 3,61,65,000 युनिट MSCBला आपण एक्सपोर्ट केले आणि त्याच्यातून 21,76,00,000 रुपये आपल्याला मिळाले। त्याचबरोबर साखर विक्रीमध्ये आपण जी साखर विकली ती जवळजवळ 9,19,860 टन साखर विकली। निर्यातीमध्ये आपण जवळ चांगल्या पद्धतीने मागच्या वेळेस आपण निर्यात करत असताना 5,40,450 क्विंटलची साखर आपण निर्यात केली म्हणजे निर्यातदारांना दिली, आपण काही निर्यात करत नाही। हे सगळं करत असताना आपल्या सगळ्या सभासदांचं हित जोपासण्याचं सुद्धा आम्ही काम करत असताना आपली सगळ्यांची दिवाळी गोड व्हावी त्याच्यासाठी साखर वाटपाचं धोरण आम्ही आज अवलंबतो आणि आपल्या सगळ्यांना साखर ही दिवाळीच्या अगोदर देत असतो। याही वर्षी त्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे। त्याच्यात यावर्षी स्मार्ट कार्डची एक योजना आम्ही राबवलेली आहे, ते स्मार्ट कार्ड सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचले जातील। तसं पाहायला गेलं तर कोविडच्या काळामध्ये आम्ही थोडीशी डेअरिंग केली, थोडासा वेळेपणा म्हणला तरी चालेल त्याच्यामध्ये आणि एक्सपान्शनचं काम आपण हातामध्ये घेतलं। त्यावेळेस काय आम्हाला अशी कल्पना नव्हती का करोना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करोनाचा असा प्रादुर्भाव वाढला, आपल्याला वाटलं सर्दी पडसाचा हा आजार आहे। आणि ज्यावेळेस आम्ही हे काम हाती घेतलं ते काम हाती घेतल्यानंतर त्याची तीव्रता जाणवायला लागली। त्यावेळेस साहेब कामगार मंत्री सुद्धा होते आणि त्या काळामध्ये एक्सपान्शन केलं, आपला 4,000 मेट्रिक टनाचा कारखाना आपण 6,000 मेट्रिक टनाचं एक्सपान्शन केल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या इतक्या वर्षामध्ये जर आपला जो आजूबाजूचा जो आपला ऊस पिकला तो जर आपण एक्सपान्शन केलं नसतं तर ते आपण ऊस गाळप करू शकलो नसतो। गेल्या वर्षी 145 दिवस कारखाना चालला आणि आपलं ऊस गाळप आपण केलेलं आहे। प्रत्येक वर्षी आपले आपण सगळे ज्यावेळेस असतो प्रत्येकाला ही एक
प्रत्येकाचं म्हणणं असतं की ज्यावेळेस कारण आपण आज शेतकरी बांधव आहात सगळे, आज शेतीमधल्या बाकीच्या पिकाला काय बाजार भाव मिळतो हे आपल्याला माहिती आहे, परंतु ऊस हे असं पीक आहे की त्याला हमखास असा बाजार भाव मिळतो FRP मध्ये आपल्याला अगोदरच माहिती असतं की आपल्या शेतात आपण जो पिकवलेला जो माल आहे त्याला नक्की काय भाव मिळणार आहे। आणि हे करत असताना नुसती साखर विकून चालत नाही, अलीकडच्या काळामध्ये किंवा फक्त साखरेवर विकून चालणार नाही तर बाकीचे जे बाय प्रोडक्ट्स आहे हे फार महत्त्वाचे असतात। पण ज्या पद्धतीने आपण को जनरेशन केलं, प्रेसमडवरून खत विक्री केली, हे सगळं करत असताना इथेनॉलचा प्रोजेक्ट जो काळाची गरज आहे तो इथेनॉलचा प्रोजेक्ट उभारणं फार गरजेचं होतं, परंतु साहेबांनी नेहमी विचार केला की आपल्या आजूबाजूला शेजारून वाहणारी नदी आहे कुठल्या पद्धतीने प्रदूषण होता कामाने, आणि ती काळजी घेतल्यानंतर ज्यावेळेस चांगल्या टेक्नॉलॉजीचा बॉयलर आला आणि त्याच्यातून कुठल्या पद्धतीचं प्रदूषण होणार नाही याची खात्री झाली त्याच्यानंतर आपण इथेनॉलचा प्रोजेक्ट उभा करायचं काम हाती घेतलं। आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या दोन्ही बाजूला ते बोर्ड लावलेले आहेत, इथेनॉलच्या प्रोजेक्टची जी तयारी आहे किंवा प्रगती आहे ती त्याच्यात दाखवली गेली आहे। आपण हा इथेनॉलचा जो प्रोजेक्ट आहे हा 90 KLPDचा उभारत असताना त्याच्यातून 2,87,00,000 लिटर उत्पन्न होणार आहे आणि या नोव्हेंबरपर्यंत ज्यावेळेस कारखाना चालू होईल हा प्रकल्प कार्यान्वित झालेला असेल तर त्याचा प्रयत्न आमचा आहे। हे सगळं करत असताना शेवटी याच्यासाठी ऊस महत्त्वाचा असतो, आणि जसं मी मगाशी सांगितलं की आपल्या आपण शेतकरी बांधवांनी हा ऊस अतिशय चांगल्या पद्धतीने पिकवण्याचं काम करत असताना माननीय आमदार साहेब नेहमी खंत व्यक्त करायचे की आपलं टनेज वाढलं पाहिजे, आणि मग हे टनेज वाढवण्यासाठी आम्ही दत्तात्रय ऊस विकास वाढ लक्ष 2020 असा एक प्रोजेक्ट हाती घेतला आणि त्याच्यामध्ये PSI मार्फत मांजरी येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, तज्ञांचं मार्गदर्शन, मग त्याच्यातून ताक बी वाटप कसणे, चांगल्या पद्धतीचा ऊस बेणं वाटप करणे, ठिबक सिंचन करणे। आता हा ठिबक सिंचनाचा मुद्दा आम्ही त्याच्यात करत असताना शेतकरी बांधवांचं आम्हाला जेवढं सहकार्य पाहिजे तेवढं त्याच्यातून मिळत नाही। माती परीक्षण, पाणी परीक्षण याची लॅब तयार केलेली आपण, सूक्ष्म अन्नद्रव्य, द्रवरूप जीवाणू, खतं, जैविक संजीविक पुरवठा वसंत ऊर्जासारखी, ह्युमिक ऑसिडचा पुरवठा, कुमणी नियंत्रणासाठी BVMचा वापर, रासायनिक खते, पाचट कुट्टी, एकात्मिक कीड नियंत्रण योजनेमार्फत भुंगेरे। आता हा एक महत्त्वाचा मुद्दा भुंगेरेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण वारंवार लोकांना सांगितलेलं आहे की ज्यावेळेस वळवाचे सुरुवातीचे पाऊस पडतात त्यावेळेस ही योजना आम्ही आणली, काही लोकांनी याच्यावर टीका केली, परंतु आपण तुम्ही भुंगेरे गोळा करून दिल्यानंतर आपण त्याचे पैसे देण्याचा सुद्धा लोकांना सांगितले की तुम्ही भुंगेरे गोळा करा, याच्या मागचा उद्देश काय कारखान्याकडे फार पैसे झाले होते असा नाही, परंतु हे भुंगेरे त्याच वेळेस जर थांबवले तर हुमणीचा जो अटॅक आहे आज आपल्या परिसरामध्ये आपण जर पाहायला गेलं तर हुमणीचा फार मोठा आपण सगळे बसलेले हुमणीचा अटॅक आहे, हा हुमणीचा अटॅक जर आपण भुंगेरे जर त्यावेळेस गोळा केले असते तर हा अटॅक जरा कमी झाला असता, बाकीचे कारणं आहेत त्याला, परंतु त्याच्यातलं जे प्राथमिक कारण आहे ते आपण रोखण्याचं काम त्याच्यामधून केलं। त्याच्यातला उद्देश आपला आमचा जो हा दत्तात्रय ऊस विकास वाढ लक्ष 2020 आहे त्याच्यामध्ये हेक्टरी 130 मेट्रिक टनाचं उत्पन्न निघालं पाहिजे असा याच्या मागचा उद्देश आहे। हे करत असताना तुमच्या सगळ्यांचा थोडासा रोष असतो की आमचे ऊस लवकर तोडून द्या,
परंतु आपलं एक ऊस तोडणीचा एक कार्यक्रम असतो आणि तो गेले कित्येक वर्षापर्यंत हा जो कार्यक्रम आहे तो शिस्तबद्ध पद्धतीने आपण अवलंबत असतो. कुठल्याही वशीला न करता आपण जसे जसे प्रोग्राम केलेला आहे त्याच पद्धतीने ऊस तोडणीचा कार्यक्रम आपण राबवलेला आहे. याच्याबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आपण कारखान्याच्या संदर्भातून 2009 मध्ये भीमाशंकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. याचा उद्देश असा होता की या भागामध्ये कॉलेजला जाण्यासाठी मंसरला जावं लागतं, मग ज्या मुली आहेत त्यांना जाण्याचा येण्याचा खूप मोठा त्रास होतो, तो त्रास कमी व्हावा, मुलामुलींना अभ्यासासाठी वेळ मिळावा आणि एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून याच परिसरामध्ये आपण इंग्रजी माध्यमाची शाळा उभी केली, उच्च माध्यमिक विद्यालय उभं केलं, महाविद्यालय उभं केलं, त्याच्यातून कला वाणिज्य विज्ञान या शाखा तिन्ही शाखांना आपण शिकवण्याचं काम करतो. आणि जे ऊसतोड कामगार येतात त्यांच्यासाठी अतिशय सुंदर अशी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साखर शाळा, ज्या साखर शाळेतून आपण डिजिटल पद्धतीने ई लर्निंग ह्या सुविधा त्या मुलांना देण्याचं काम करतो. आणि अलीकडच्या काळामध्ये पाऊस कमी असताना दुष्काळ ग्रस्त भागातील आपल्या बाजूच्या जी गावं आहेत त्या गावामध्ये शिरूर भागातील पावळ असेल, मोराची चिंचोली असेल, खैरेवाडी असेल, दामारी आहे, केंदूर आहे, कानूर मेसाई आहे, समोर बसलेत त्या भागातील लोक, ज्यांनी ज्यांनी निवेदनं घेऊन आली आम्हाला सांगितलं, त्यावेळेस साहेबांनी आम्हाला आदेश दिला सांगितलं की या गावामध्ये ताबडतोब टँकर चालू झाले पाहिजे. आंबेगाव तालुक्यातील पण पेठ आहे, लोणी आहे, वडगाव पीर आहे, मांदळवाडी आहे, या गावांना सुद्धा टँकरनी पाणी पुरवठा करण्याचं काम भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने केलेलं आहे. आणि ऊस काढण्याच्या वेळेमध्ये पानंद रस्त्यांची गरज असते. ज्या ज्या वेळेस आपण शेतकरी बांधव रस्त्याच्या बाबत कंप्लेंट घेऊन येतात किंवा आमच्याकडे सांगायला येतात त्यावेळेस ते पानंद रस्ते दुरुस्त करण्याचं काम भीमाशंकर कारखान्याच्या मार्फत केलं जातं, कारण की त्यावेळेस ऊस काढण्याचा सुद्धा त्याच्या मागचा तोडणी चालू असताना अडचण येऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश असतो. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत सगळ्यात पहिला कारखाना असा असेल महाराष्ट्रामध्ये, बाकीचे लोक काही सांगत असतील तरी लोक पाहायला येतात. आपण खरेदी विक्री किंवा कुठलाही व्यवहार असेल हा पारदर्शक पद्धतीने करण्याचं काम केले कित्येक वर्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखाना करत आहे. संगणक प्रणालीचा वापर करून आपण सगळ्या गोष्टी ई टेंडरिंग पद्धतीने करण्याचं काम, म्हणजे साखर विक्रीचा असेल, खरेदी विक्रीचे व्यवहार असेल, हे सगळं आपण त्या पद्धतीने करण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. कारखान्याच्या संपूर्ण परिसरामध्ये तसं पाहायला गेलं तर आपण CCTV बसवलेले आहेत आणि संपूर्ण कारखान्याचा परिसर जो आहे हा CCTVच्या याच्यातून आल्यामुळं याच्यातली सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचं काम केलेलं आहे. हे सगळं करत असताना कारखान्याचं व्यवस्थापन, कामगार, कामगारांच्या कारखान्याच्या प्रगतीमध्ये यांचाही सुद्धा सिंहाचा वाटा असते. आमचे MD साहेब असतील, ढगे साहेब आहेत, टेक्निकल मॅनेजर सुर्वे साहेब आहेत, प्रोसेस मॅनेजर तिजारे साहेब आहेत, शेतकरी अधिकारी कुरकुटे साहेब आहेत, अकाउंट मॅनेजर वाचवरे साहेब आहेत, इतरही विभाग प्रमुख आहेत सगळे. कामगारांचं आणि या सगळ्या अधिकाऱ्यांचं विशेष कौतुक करावं असं आहे, कारण की या जो कारखान्याची आज जो प्रगती आहे यामध्ये या लोकांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि हे करत असताना साहेबांचं बारकाईने कामगारांकडे सुद्धा लक्ष असतं आणि कामगारांना सुद्धा सुविधा, जसे शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत तशा कामगार सुद्धा आमचा समाधानी राहायला पाहिजेत, याच्यासोबत संचालक मंडळ आणि साहेब आम्ही सगळेजण कटाक्षाने लक्ष ठेवत असतो. मग कामगारांचे आज जर पाहिलं तर कितीतरी कारखान्यांमध्ये कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत, परंतु भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे पगार हे वेळेवर गेले जातात, बोनस सुद्धा वेळेवर दिला जातो, ग्रुप ग्रॅच्युटीची विमा योजना असेल, आजारपणासाठी मदत असेल, 2 लाख रुपयांचा अपघाती निधन विमा असेल,
मोफत आरोग्य तपासणी शिबिर असेल, गणवेश वाटप असेल, सेफ्टी शूज असेल, दिवाळीसाठी लागणारी जशी तुम्हाला साखर देतो आम्ही तशीच तसे कामगारांना सुद्धा साखर रास्त भावामध्ये देण्याचं काम केलंय. आणि हे सगळं करत असताना या सगळ्या प्रगतीचा आलेख कोणतरी मोजत असतो. ही आम्ही जरी सगळं आमची पाठ ठोकून घेत असलो तरी हे काम करण्याचं काम ऑडिटर लोक करत असतात. आणि जो वर्षभर आम्ही जे काम केलं ते काम वर्षाचं वैधानिक लेखापरीक्षण केलं जातं. आपल्या कारखान्याचे 2022-23 वैधानिक लेखापरीक्षण गुंडगावडे कंपनीने केलेलं आहे. आणि तुम्हाला मला सांगायला अभिमान आहे, आपल्याला अहवाल सगळ्यांना पोहोचलेला आहे. त्यांनी केलेल्या लेखापरीक्षणाप्रमाणे आपल्या कारखान्याला अ ऑडिट वर्ग मिळालेला आहे. हे सगळं करत असताना आता येणारा 24वा गळीत हंगाम नजदीक समोर येऊन ठेपलेला आहे. याच्यासाठी जी सर्व तयारी पूर्ण झालेली आहे, जे जे काही काम करायचं असेल ते सगळं तयार झालंय. थोडासा मधल्या काळामध्ये चिमणीचा प्रश्न होता, तोही मार्गी लागलेला आहे. हे आम्ही सगळं तयारीत आहोत. कारखाना क्रशिंगसाठी आता तयार आहे. परंतु त्याच्यासाठी सगळ्यांसाठी महत्वाचं आहे, शेवटी महत्वाचा आपल्या सर्व मायबाप शेतकऱ्यांचा सहकार्याची जरुरी आहे. शेतीच्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतीच्या मालाला हमखास दर मिळणार उत्पन्न जे आहे हे उसाला मिळत असतं. या उत्तर पुणे जिल्ह्यामधच्या परिसरामध्ये तसं पाहिलं तर भीमाशंकर सहकार्याने नेहमीच चांगला दर दिलेला आहे. मला आज या स्टेजवरून आपल्या समोर एक सांगायचंय, जो काय आज फायनल दर आहे तो आपण सगळे उपस्थित आहात, साहेबांच्या भाषणामध्ये साहेब अंतिम दर जाहीर करतीलच. परंतु हे करत असताना मी तुम्हाला एक आश्वासन देतो की जो काही दर साहेब आज जाहीर करतील, जर कर्मधर्म संयोगाने भविष्य काळामध्ये साखरेला चांगले दर राहिले, कारण की आमचे एमडी साहेब मला सांगतात, जरा सर जपून सांगत चला, तर भविष्य काळामध्ये जो काही दर आज जाहीर होईल त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात दर पुढच्या वर्षी साखरेला उंचवायला मिळणार. त्यामुळे मला हे सांगण्याचं कारण असं आहे की आपण सगळ्या शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त ऊस लागवडीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की मधल्या काळामध्ये काही लोक सांगतात की माळेगावची तुलना करतात, सोमेश्वरची तुलना करतात, परंतु त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाचं असं आहे, गेल्या वर्षी जवळजवळ त्यांनी 12,50,000 एवढ्या ऊसाचा गाळप केलं. ज्यावेळेस हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे 9 लाख झालं, 3-3.5-4 लाख होतं, त्यावेळेस जो ओव्हरहेड एक्सपन्सेस आहे तो कमी होतो त्यांचा, आणि त्यामुळे ते जास्त भाव देऊ शकतात. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी किंवा बाकीच्या लोकांनी जेवढं जास्तीत जास्त सहकार्य भीमाशंकर सहकार्य कारखान्याला केलं आणि ऊस गाळपाला दिलं तर आपणही जास्तीत जास्त जो नेहमीच देतो त्याच्यापेक्षा जास्त भाव देऊ शकतो. कारखान्यातील सर्व संचालक, उपाध्यक्ष यांचं सगळ्यांचं मोलाचं सहकार्य मला मिळत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, मी 90 सालापासून जरी साहेबांच्या बरोबर काम करत असलो, देवेंद्र शेठ वगैरे आम्ही सगळे लोक, तरी मला साहेबांनी चेअरमन म्हणून काम करण्याची संधी गेल्या टर्ममध्ये 2.5 वर्ष मिळाली, याही वर्षीच मिळाली. मी सिनियर असताना सुद्धा देवदत्त निकम चेअरमन असताना साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही व्हाईस चेअरमन म्हणून काम करा. मी कधीही म्हणा मी मोठा आहे, वयाने मोठा आहे, मी ज्येष्ठ आहे म्हणून मी असा माझा ज्येष्ठत्व नाही. देवदत्त निकम चेअरमन झाले, मी व्हाईस चेअरमन म्हणून साहेबांनी आदेश दिला, मी तो साहेबांचा आदेश शिरसावंत मानून स्वीकारला. शेवटी साहेब जे काही निर्णय घेतात, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मोठं करायचं जे काम करतात ते आजपर्यंत साहेबांनी केले. मग व्यासपीठावर असलेले देवदत्त निकम असतील, देवेंद्र शेठ शाह असतील, विष्णू काका हिंगे असतील, विष्णू काकांना तर किती वर्ष हे काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे हे का सांगितलं मी, माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला सुद्धा साहेबांनी योग्य वेळी, ज्या ज्या वेळेस योग्य वेळ येते त्यावेळेस साहेब योग्य वेळी ती संधी देतात आणि
साहेबांनी जी संधी दिली त्याबद्दल मी साहेबांचं आभार ऋण व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. भविष्य काळामध्ये पुन्हा आपल्याला सगळ्यांना एक हात जोडून विनंती करतो की भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सहकार्य करून पुढच्या या येणाऱ्या गळीत हंगामामध्ये जास्तीत जास्त ऊस उत्पादन ऊस घालावा अशी विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.